G7 देशांच्या परिषदेसाठी इटलीला गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची फ्रान्स, ब्रिटन आणि युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा. कुवेत अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या 46 भारतीयांचे पार्थिव देह मायदेशी परत. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोची इथे मृतांना वाहिली श्रद्धांजली. नीटची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आणि इतर गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची NTAला नोटीस. 2 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. गेल्या वर्षीच्या तुलनेत मे महिन्यात देशाच्या निर्यातीत 9% तर आयातीत 7.5% अधिक वाढ. नागपूरजवळ हिंगणा इथे झालेल्या भीषण स्फोटाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली पाहणी. पीडितांना अधिक मदत मिळवून देण्याचं केलं आश्वासन. आणि महात्मा फुले वाडा आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद करणार अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती.